माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। 2015 पासून काँग्रेस या जलयुक्त शिवाराला छोलयुक्त शिवार म्हणून हिनवत होते आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय असा आरोपही केला जात होता। आता या जलयुक्त शिवाराच्या योजनेवर कॅगनेही ठपका ठेवल्याने काँग्रेसने आता याच्यामध्ये 10,000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। आणि त्याच्यासाठी आज सचिन सावंत यांनी एक प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध केलंय आणि त्याच्यामध्ये हा भ्रष्टाचार कसा झाला हे जाहीर केलेलं आहे। जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचार उघड करून जलयुक्त शिवार नव्हे तर झोलयुक्त शिवार आहे हे काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेसमोर आधीच आणलं होतं। आता त्यावर शिक्कामोर्तब करून कॅगने तत्कालीन फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कारभारावर पारदर्शक ठपका ठेवलेला आहे। जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याच्या मागणीचा आम्ही पुनर्विचार करत आहोत आणि त्याचबरोबर मी लाभार्थी या जाहिरातीचा खर्च भाजपाकडून वसूल केला जावा। तसेच जलयुक्त शिवारमध्ये 10,000 कोटी बुडवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी आता केली आहे। त्यामुळं हे जलयुक्त शिवार झोलयुक्त शिवार होऊन त्याच्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर 2015 पासूनच काँग्रेस पक्षाने ही योजना भ्रष्टाचारग्रस्त आणि ठेकेदारांना कुरण बनल्याचा आरोप केला होता। त्याच्यानंतर ही धोक्याची घंटा समजून हा प्रकल्प बंद करावा अशीही मागणी केली होती, मात्र त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि याच्यामध्ये मोठा घोटाळा केला। आता या घोटाळ्याची चौकशी न्यायालयामार्फत करावी अशीही मागणी काँग्रेसने केल्याने आता खळबळ माजलेली आहे। जवळ 10,000 कोटींचा भ्रष्टाचार हा उघडकीस येईल असं दिसतंय कारण कॅगनेच याच्यावर ठपका ठेवलेला आहे। पुढची दुःखद बातमी आहे, पालघर जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही आता वाढत चाललेली आहे। वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावात आणि डहाणू तालुक्यातील तवा गावात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला होता। आज तलासरी तालुक्यातील कुंजे गावात कुंजे धरणाजवळ 5 वाजेच्या सुमारास वीज कोसळल्याने 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे। सचिन कोरा वय वर्ष 27 आणि अतुल बाबू गोवारी वय वर्ष 18 हे बेंडगावचे आहेत डहाणू तालुक्यातील। आणि तलासरीच्या कुरुंझे गावाजवळ ही आज 5 वाजता घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे। दुसरी बातमी आहे पाणी पुरवठा योजनांच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये। मोखाड्यातील पाणी पुरवठा योजना ह्या तिथल्या राजकारण्यांनीच लुटलेल्या आहेत असा आरोप तिथले माजी सभापती प्रदीप वाघ यांनी केला होता। आज राजेंद्र गावित खासदार यांनी पाणी पुरवठा चे मंत्री महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली आणि पालघर जिल्ह्यातील अपूर्ण योजनांचा आढावा घेतला। यावेळी जिल्हा प्रमुख राजेश शाह, जिल्हा परिषदेचे गटनेते जयेंद्र दुबळा आणि प्रदीप वाघ हे यावेळी उपस्थित होते। त्यांनी ज्या अपूर्ण योजना आहेत आणि ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अशा योजनांची चौकशी करण्याचे आदेश आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले आहेत। मोखाडा तालुक्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर मशाल चॅनल मधून आवाज उठवला होता आणि या आवाजाची दखल आता मंत्री महोदयांनी घेतल्याने या भ्रष्टाचाराला नक्की वाचा फुटेल असं दिसतंय। आज शहापूर तालुक्यामध्ये 114 नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे। शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत। आता शहरामधली संख्या ही 261 वर जाऊन पोहोचली आहे, तालुक्यातली संख्या 1,821 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि एकूणच आकडा हा 2,000 पुढे गेलाय। 2,082 हे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत। आता 514 लोकांवर उपचार सुरू आहेत विविध रुग्णालयांमध्ये आणि 69 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। आजपर्यंत 4,843 लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते आणि 58 लोक ही संस्थात्मक क्वारंटाईन केलेली आहेत। आज पुन्हा एकदा 113 लोकांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवलेले आहे। पुढची बातमी आहे रिलायन्स पीडित शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची। 7 सप्टेंबर पासून काही शेतकरी हे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोर त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसलेले आहेत। या उपोषणामध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय वजे, पत्रकार योगेश चांदेकर यांच्यासहित 8 शेतकरी हे सहभागी झाले आणि त्याचबरोबर या उपोषणाला शेकडो शेतकरी रोज पाठिंबा देत आहेत आणि त्याच्यामुळं रिलायन्समध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे पाईपलाईन गॅस पाईपलाईन येताना त्याच्या प्रकरणाला
वाचा फुटावी, लोकांना अटक व्हावी, ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे. म्हणजे गेले 3 दिवस झाले उपोषणकर्त्यांना कोणीही भेटलेलं नाही, त्यांना त्यांच्या मागण्यांना कोणीही न्याय दिलेला नाही, त्याच्यामुळे उपोषणकर्तेही मागे हटायला तयार नाहीत. आज तिसरा दिवस त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांची तब्येत बिघडलेली आहे आणि त्याच्यामुळे आता या उपोषणाकडे पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी 15 दिवसापूर्वीच प्रतिज्ञापत्र सादर करत कासा पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारी अर्ज केला होता. याच्यामध्ये बाधित शेतकऱ्यांना फसवणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्याच्या नावाखाली 35% रक्कम उकळण्यात आली होती. याच्यामध्ये राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि पत्रकार देखील सहभागी आहेत असा त्यांचा आरोप होता. मात्र या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल ज्यांना झालाय त्यांच्या अजून अटक झालेली नाही. आरोपी हे मुकाट फिरत आहेत आणि ग्रामस्थांना शेतकऱ्यांना ते धमक्या देत आहेत आणि म्हणून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी ही मागणी होती. या दरम्यान 6 आरोपींना आतापर्यंत अटक झालेली आहे, 4 आरोपी फरारी आहेत आणि याबद्दल जो तपास आहे तो आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. मात्र 13 मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन हे मागे घेणार नाही आणि उपोषण संपवणार नाही असं उपोषणकर्त्यांनी जाहीर केल्यामुळं या उपोषणाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर रिलायन्स गॅस पाईपलाईन मधील भ्रष्टाचारही आता चौघाट्यावर आला आहे. पुढची बातमी आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना MREGS जे आता मजुरांना 7 दिवसाच्या आत तात्काळ त्यांना मोबदला मिळाला पाहिजे अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. MREGS मध्ये जे लोक काम करतात त्यांना तात्काळ पेमेंट मिळत नाही, त्यांना मोबदला मिळत नाही, त्यांना मजुरी मिळत नाही आणि म्हणून कामावर जाऊनही जर फायदा होत नसेल तर उपयोग काय आणि म्हणून कामावर जाण्याची संख्या कमी होत होती. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष घालावं आणि तात्काळ या मजुरांना 7 दिवसाच्या आत पेमेंट मिळावा अशी त्यांनी मागणी केली. त्यांनी खरं तर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्येही ही मागणी केली होती आणि त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यात सभा घेऊन मजुरांना जी कामं दिली देण्यात येतात ती जर कामं दिली आणि वेळच्या वेळी जर पगार दिला तर मोठ्या प्रमाणावर कुपोषणामध्ये घट होईल, लोकांना रोजगार मिळेल असंही प्रकाश निकम यांनी सांगितलं होतं आणि आता त्याचा चांगला परिणाम हा जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. पुढची बातमी जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषदेमधल्या पाणी पुरवठा विभागातला भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर गाजतोय. एकाही तालुक्यामध्ये पाणी योजना सुरळीत नाहीयेत, अनेक पाणी योजना अपूर्ण आहेत. जलस्वराज्य युक्त योजना जी होती, जलस्वराज्य योजना ही अक्षरशः ठेकेदारांनी लुटली, अधिकाऱ्यांनी लुटली, त्याची चौकशी पेंडिंग आहे आणि यावर्षी कोरोनाच्या काळामध्ये पाणी पुरवठ्यावर जे दुर्लक्ष झालं त्याच्यामध्ये लोकांनी बोरिंग विकल्या, त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचे साहित्य विकलं असं मोठ्या प्रमाणावर घोळ झाला होता. या पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आता लक्ष घातलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या बदल्या झालेल्या आहेत याच्यातल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत महेंद्र वाघमोहन यांनी जिल्हा परिषदेतल्या 15 कंत्राटी अभियंता यांच्या बदल्या केल्या होत्या. त्याच्यापैकी 13 कनिष्ठ अभियंते हे बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले आहेत. मात्र 2 जे आहेत ते दोघे जण अजूनही बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दबाव आणतायत. अगदी जिल्हा परिषदेमध्ये सर्वांना पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांना काही आमिष दाखवून बदली रोखण्याचं कामगिरी बजावत आहेत असं दिसतंय आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामध्ये ते मोठ्या प्रमाणावर खेटे घालतायत आणि हा चर्चेचा विषय झालेला आहे. सीओंनी बदल्या करूनही हे अभियंते हजर होत नाहीत अशी ही एकूण परिस्थिती आहे. पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय पेयजळ कार्यक्रम व इतर पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी स्वरूपात 15 कनिष्ठ अभियंत्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी 28 वाघमोहन यांनी 28 जुलै रोजी या बदल्या केल्या होत्या, कार्यालयीन आदेश निघाले होते. मात्र हे लोक सगळे बदल्या फिरवून घेण्यासाठी धावाधाव करतायत. म्हणजे आम्हाला मलिदायच्याच जागा पाहिजेत, आम्हाला चांगल्या जागा पाहिजेत किंवा आधीच्या ठिकाणी ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्याच पद्धतीने काम करू अशी भावना या अभियंत्यांच्या असल्यानं अजूनपर्यंत ते कामाच्या ठिकाणी रुजू झालेले नाही आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाईही अजूनपर्यंत झालेली नाही. त्याच्यामुळे पाणी पुरवठा विभागातील जिल्हा परिषदेचा जो भ्रष्टाचार आहे तो तर गाजतोच, पण त्याच्याबरोबरही पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचारावर आता लक्ष वेधलं गेलं आहे. पुढची बातमी पालघर जिल्ह्यात. पालघर जिल्ह्यामध्ये आता कोरोनाची संख्या ही 27,582 वर जाऊन पोहोचलेली आहे. 23,634 लोक बळी झालेले आहेत, 3,393 लोक उपचार घेत आहेत आणि 555 लोकांचा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. आज 269 लोक रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 155,340 एवढ्या चाचण्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि 1385 रुग्णांचे अहवाल येणं बाकी आहे.
आज डहाणू तालुक्यामध्ये 9 रुग्णांची नोंद झालेली आहे. त्याच्यामध्ये चंद्रनगर 2, चांदवड 1, चिंचणी 2, डहाणू नगरपंचायत 2, वांदगाव 2, मोखाड्यामध्ये वाशाळ्याला 2 रुग्णांची नोंद झालेली आहे. वसईमध्ये 15 रुग्णांची नोंद आहे. आगाशी 1, आरणाळा 3, कळंब 7, कामन 1, खोचिवडे 1, नालासोपारा 1, शिरवली 1, विक्रमगडमध्ये 6 रुग्णांची नोंद आहे. बोरांडा 1, तलवाडा 2 आणि विक्रमगड नगरपंचायतीमध्ये 3. पालघरमध्ये एकूण 95 रुग्णांची नोंद आहे. त्याच्यामध्ये पोईसर 14, गिरणोली 5, मनोर 4, पालघर 35, सफाळे 6, सातपाटे 4, वारांगडे 6 आणि इतर ठिकाणी 1-1, 2-2 अशा रुग्णांच्या नोंदी आहेत. पुढची बातमी आहे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हा अध्यक्षपदावर प्रवीण संखे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत आबासाहेब मोरे यांनी प्रवीण संखे यांना जिल्हा अध्यक्षपदावर नेमलेलं आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि तिथलं प्रदूषण आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील वाढतं प्रदूषण या संदर्भात त्यांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ते बोईसर लेबर युनियनचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये प्रदूषण निवारण मंडळासाठी चांगल्या प्रकारे काम करतील असं आता सांगण्यात येत आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा. पुढची बातमी आहे, पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड. पालघर जिल्ह्यामधील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जे साधूंचं हत्याकांड झालं त्या प्रकरणाची चर्चा अजूनही थांबायला तयार नाही. खरं तर हे प्रकरण सीआयडीने पूर्ण तपास केलेला आहे. त्याचे आरोपपत्र जे आहेत ते दाखल झालेली आहेत आणि तरी सुद्धा साधूंच्या नातेवाईकांनी कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये सांगितलं होतं की हा तपास सीबीआयकडे द्यावा आणि या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला आदेश दिले होते तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करा. आता त्यांनी प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र शासनाने दाखल केले आणि त्यांनी सांगितलं की या हत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची गरज नाही आहे. सीबीआय चौकशी करण्याची आता आवश्यकता वाटत नाही कारण हा प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला आहे असं महाराष्ट्र शासनाने कळवलेलं आहे. आम्ही या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या 18 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर 2 आरोपपत्रही दाखल केलेली आहेत. त्याच्यामुळे आता ह्याचा तपास करण्याची आवश्यकता नाही असंही या प्रतिज्ञापत्रात लिहिलेलं आहे. जमाव हत्या रुग्ण ज्या पोलिसांनी कुत्राई केली त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर 27 जुलै रोजी 6 पोलीस कर्मचाऱ्यांना कारणा दाखवे नोटीस बजावली होती. या नोटीसला आलेल्या उत्तरानंतर 21 ऑगस्ट रोजी 18 पोलिसांवर कारवाई केली होती. त्याच्यामध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक आनंदराव काळे यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. सहाय्यक फौजदार रवी साळुंके नरेश धोडी यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती. तसेच या प्रकरणात दोषी धरून उपनिरीक्षक सुधीर कटारे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना मूळ श्रेणीतील वेतनावर ठराविक कालावधीमध्ये ठेवण्याचा आदेश देण्यात आले होते. या सर्वांवर 3 व्यक्तींची हत्या होत असताना हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. याच प्रकरण तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. तर 35 कर्मचाऱ्यांच्या या बदल्या करण्यात आल्या होत्या. म्हणजे खरं तर हे प्रकरण पोलिसांना शेकलं होतं. त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने आरोपीही अटक झाले होते आणि त्याच्यानंतर सीआयडीचा तपास हा पूर्ण झाला होता. आता सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निकाल देते म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे आरोपपत्र दाखल केलं होतं न्यायालयामध्ये त्याच्यानंतर सीबीआयमध्ये ही मागणी होऊ नये देऊ नये म्हणून त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. या प्रतिज्ञापत्रावर नेमकं आता सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुढची बातमी आहे वाडा तालुक्याची. वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढते. आज दाकिवली 1, नारे 1, जाळे 3, उंसई 2, तळ्याचा पाडा 1, कुडूस 2 आणि नांदणी 2 असे 12 रुग्ण कुडूस पीएससी सेंटरच्या हद्दीमध्ये मिळालेले आहेत. त्याचबरोबर वाडा शहरामध्ये आग्रळीमध्ये 4, विवेकनगरमध्ये 2 महिला, त्याच्यानंतर जय मल्हार शास्त्रीनगर इथे 1, म्हणजे वाडा शहरात आज पुन्हा एकदा 7 रुग्णांची नोंद झालेली आहे. म्हणजे वाडा शहरामध्ये आतापर्यंत 211 रुग्णांची नोंद झालेली आहे. पूर्ण वाडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत आहेत. ही रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि आमदार शांताराम मोरे यांनी आज वाडा विश्रामगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये 9 सप्टेंबर रोजी म्हणजे आज जी बैठक झाली 4 वाजता त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलंय की वाडा तालुक्यातील शनिवार दिनांक 12 सप्टेंबर ते बुधवार दिनांक 16 सप्टेंबर पर्यंत पूर्ण तालुका बंद ठेवायचा आहे. 4 दिवस हा तालुका पूर्णतः बंद राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्यात सुरू राहतील आणि सर्वांनी काळजी घ्यायची आणि या
बंदला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. कारण आतापर्यंत होतंय काय की बंद केलं जातं, बंद पुकारले जातात, मात्र लोक ऐकायला तयार नसतात. लोकांचं येणं जाणं सुरू असतं, बाजारपेठा सुरूच असतात, लोकांचं फिरणं सुरू असतं. याच्यावर बंधनं घातली नाही तर या कर्फ्यूचा, जनता कर्फ्यूचा काहीही उपयोग होत नाही, लॉकडाऊनचा काही उपयोग होत नाही. त्याचबरोबर वाढत वर्ग जरी बंद असला तरी कारखानदारीचं नेमकं काय हे सांगण्यात आलेलं नाही. कारण कारखाने जर बंद नाही राहिले तर हा कोरोना वाढण्याचं थांबत नाही. कारण आतापर्यंत आरोग्य यंत्रणा असेल, प्रशासन असेल, यांनी कारखानदारीला पाठीशी घालण्याचं पाप केलेलं आहे आणि या पापाची फळात पूर्ण तालुका भोगतोय. कारण सगळ्याच कंपन्यांमध्ये, म्हणजे बहुतांशी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आजही सापडतात आणि कुठलीही काळजी न घेता काही कारखानदार हे कंपन्या चालू ठेवत आहेत. म्हणजे आतापर्यंत रोज दोन दोन चार चार रुग्ण सापडतायत. मग ते खाजगी टेस्ट करून घेणं आणि खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करणं असे प्रकार सुरू आहेत. तरी वाडा तालुका जरी बंद केला तरी वाडा तालुक्यातील कारखानदारी ही बंद होणार आहे का, आणि त्याचबरोबर लोकांचं फिरणं हे थांबणार आहे का? मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे नियमांची अंमलबजावणी झाली तरच या बंदचा उपयोग होणार आहे. खरं तर वाडा तालुका बंद व्हावा याच्यासाठी गेले 15 दिवसापासून जनतेचा रेटा वाढत होता आणि त्याची दखल आमदारांनी आणि जिल्हा प्रमुखांनी घेऊन आज सर्वपक्षीय बैठक घेतली आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पुढचे 4 दिवस हे बंद म्हणून पुकारण्यात आलेले आहेत.